नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी लगेच सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता ठीक आहे बिलकुल टाइमपास नका करू आजचा जो काही महत्त्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या दोन हजार बावीसमधील महाराष्ट्राचे जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे आणि जे काही महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत आणि या छत्तीस जिल्ह्याचे जे काही नवीन पालकमंत्री बनलेले आहेत याच्यावरती हा आपला व्हिडिओ असणार याच्यामधील अत्यंत महत्वाचे महत्वाचे प्रश्न असणार आहेत येणाऱ्या सर्व एक्झाम मध्ये याच व्हिडिओ मधील तुम्हाला एक ते दोन मार्काला प्रश्न बघायला भेटणार आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो टोटल आपण सत्तर पेक्षा जास्त प्रश्नांची या ठिकाणी चर्चा करणार आहोत ठीक आहे करूया मुख्यमंत्र्यांपासून मुख्यमंत्री कोण आहेत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत विसाव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे यांच्याकडे कोणकोणते विभाग आहेत जसं की सामान्य प्रशासन नागरी विकास माहिती आणि तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वाहतूक विपणन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मदत आणि पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन मृदा आणि जलसंधारण पर्यावरण आणि हवामान बदल अल्पसंख्याक आणि इतर पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीत हे सर्व जे काही डिपार्टमेंट आहेत ते कोणाकडे आहेत मुख्यमंत्र्यांकडे आहेत ठीक आहे आता बघा प्रश्न क्रमांक पहिला काळजीपूर्वक का? मी तुम्हाला काय सांगितलं टोटल शेहेचाळीस प्रश्न पाहणार आहोत याच्या बाहेरील प्रश्न विचारला जाणार नाही प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत कितव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत तर नवव्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत तर दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भगतसिंग कोश्यारी हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे बावीसाव्या क्रमांकाचे कोण आहेत गव्हर्नर आहेत राज्यपाल आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नीलम गोरे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत या ठिकाणी यांच्याकडे अजून एक पद आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे त्या उपसभापती सुद्धा आहेत ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे कोण कोण आहेत त्या मग नीलम गोरे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए डॉक्टर राहुल नार्वेकर असं त्यांचं नाव आहे ते या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पाचवा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत तर पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकनाथ शिंदे जे की सी एम आहेत महाराष्ट्र राज्याचे तेच या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे कोण आहेत सभागृह नेते आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत तर सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते आहेत कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत एकनाथ शिंदे आणि विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत देवेंद्र फडणवीस अशा प्रकारे पुढचा प्रश्न पडूया प्रश्न क्रमांक सातवा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत तर सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत पहा या ठिकाणी कन्फ्युजन होऊ शकतं तर आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उदय सामंत हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित पवार हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाळासाहेब थोरात क्लिअर पुढचा प्रश्न पोहोच प्रश्न क्रमांक अकरावा सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत तर अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंबादास दानवे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत तर त्यांचं नाव आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए अशोक अर्जुनराव जगताप असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अशोक अर्जुनराव जगताप पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरावा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत पुढचे सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दीपांकर दत्ता हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जे काही मुंबई हायकोर्ट आहे त्याचे कोण आहेत तर त्याचे हे चीफ जस्टिस आहेत एवढीच गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे मला फक्त कमेंट करून सांगा आपल्या संपूर्ण भारतामध्ये एकूण उच्च न्यायालय किती आहेत टोटल हायकोर्ट्स किती आहेत मला फक्त याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तोपर्यंत पुढचा प्रश्न पाहूया सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत म्हणजेच बरोबर कणी चीफ सेक्रेटरी ऑफ द स्टेट हे कोण आहेत तर चौदाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनु कुमार श्रीवास्तव हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी आहेत मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक पंधरावा सध्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालक कोण आहेत तर पंधराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ हे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळावा सध्याचे महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत बरोबर महाराष्ट्र राज्यातील जे काही निवडणूक आयुक्त आयोग आहे म्हणजेच इलेक्शन कमिशन आहे महाराष्ट्र स्टेटचं त्याचे आयुक्त कोण आहेत तर सोळाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उरविंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सतरावा सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत सतराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के आर निंबाळकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे के आर निंबाळकर हे या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कोण आहेत चेअरपर्सन आहेत चेअरमन आहेत अध्यक्ष आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरावा सध्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा कोण आहेत तर अठराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातील महिला आयोगाच्या कोण आहेत अध्यक्ष आहेत बरोबर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकोणीसावा सध्याचे वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुधीर मुनगंटीवार हे या ठिकाणी वन विभाग मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक विसावा सध्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत तर विसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभुराज देसाई असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक एकविसावा सध्याचे गृह मंत्रालयाचे मंत्री किंवा गृहमंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे तर एकवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत गृहमंत्री आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीसावा सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळता त्याचे मंत्री कोण आहेत तर बावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण हे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत सार्वजनिक उपक्रम वगळता मग या ठिकाणी सार्वजनिक उपक्रमासह सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत तर तेवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे हे या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत सार्वजनिक उपक्रमासह पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक महसूल मंत्री कोण आहेत तर नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याकडे अजून दोन डिपार्टमेंट आहे पहिला आहे पशुसंवर्धन आणि दुसरा आहे दुग्ध विव, दुग्ध व्यवसाय विकास क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीसावा सध्याचे उद्योग मंत्री कोण आहेत तर पंचवीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदय सावंत तानाजी हे या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कोण आहेत उद्योग मंत्री आहेत बरोबर इंडस्ट्रीयल मिनिस्टर आहेत पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक सव्वीसावा सध्याचे महाराष्ट्र राज्यातील खान विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सव्वीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दादा भुसे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सत्तावीसावा सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर हे सुद्धा जे काही विभाग आहे मंत्रालय आहे किंवा हे कोणाकडे आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठ्ठावीसावा सध्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत तर अठ्ठावीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी संसदीय कामकाज मंत्री म्हणून कार्यभार या ठिकाणी सांभाळत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीसावा सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगल प्रभात लोढा हे या ठिकाणी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत त्यांच्याकडे अजून एक डिपार्टमेंट आहे टुरिझम म्हणजेच पर्यटन डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडेच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसावा सध्याचे पाणी पुरवठा स्वच्छता या दोन्ही मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर तिसाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकतीसावा सध्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक बत्तीसावा सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत बरोबर तर बत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी विजय कुमार गावित असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे विजय कुमार गावित पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेहत्तीसावा सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तेत्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे जसं की आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे यांच्याकडे अजून एक डिपार्टमेंट आहे मेडिकल एज्युकेशन म्हणजेच काय वैद्यकीय शिक्षण हे डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडेच आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्री कोण आहेत नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्रीपद आहे यांच्याकडे अजून एक मंत्रालय आहे टेक्स्टाईल मिनिस्ट्री बरोबर या ठिकाणी ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कापड विभाग कापड डिपार्टमेंट सुद्धा यांच्याकडे आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीसावा सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पस्तीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी संजय राठोड असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक शिक्षण मंत्री कोण आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे दीपक केसरकर हे या ठिकाणी शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदोतीसावा सध्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत सदोतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ते कोण आहेत रोजगार हमी या दोन्ही मंत्रालयाचे मंत्री आहेत पुढचा प्रश्न क्रमांक सध्याचे जे काही मत्स्य व्यवसाय विभाग आहे या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर अडतीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सुधीर मुळगंटीवार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणचाळीसावा सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर एकोणचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दादा भुसे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर चाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तानाजी सावंत असं त्यांचं नाव आहे हो त्यांच्याकडे कोणतं डिपार्टमेंट आहे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एक्केचाळीसावा ऍग्रिकल्चरल सेक्टर सध्याचे शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत किंवा शेती मंत्रालयाचे मिनिस्टर कोण आहेत तर एक्केचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अब्दुल सत्तार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक बेचाळीसावा सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि अवकाप मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर बेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकनाथ शिंदे असं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक त्रेचाळीसावा सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत त्रेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चव्वेचाळीसावा सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचेचाळीसावा सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गिरीश महाजन हे विद्यार्थी मित्रांनो विकास मंत्रालयाचे मंत्री आहेत आपण मगाशीच पाहिलं तर यांच्याकडे अजून कोणतं मंत्रालय आहे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय सुद्धा यांच्याकडे आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत तर पंचेचाळीस नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सुरेश खाडे हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो श्रम मंत्रालयाचे मंत्री आहेत ठीक आहे आतापर्यंत आपण काय पाहिलं जे काय महाराष्ट्र राज्यातील जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे आता काय करूया का आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही छत्तीस जिल्हे आहेत त्या जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत पालक दोन हजार बावीस मधील त्यांची नियुक्ती झाली त्यांच्यावरती एकदा चर्चा करूया सुरुवात करूया आपण अहमदनगर जिल्ह्यापासून अहमदनगरचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस अमरावतीचे पालकमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस औरंगाबादचे आहेत संदीपानराव बुमरे बीडचे आहेत अतुल सावे त्यानंतर भंडाराचे आहेत देवेंद्र फडणवीस बुलढाण्याचे आहेत देवेंद्र फडणवीस चंद्रपूरचे आहेत सुधीर मुनगंटीवार धुळेचे आहेत गिरीश महाजन गडचिरोलीचे आहेत देवेंद्र फडणवीस आणि गोंदियाचे आहेत सुधीर मुनगंटीवार हे झालं पहिलं पेज बरोबर पुढचं पेज पाहूया अत्यंत महत्वाचे हे जिल्हे आहेत हिंगोलीचे पालकमंत्री आहेत अब्दुल सत्तार जळगावचे पालकमंत्री आहेत गुलाब रघुनाथ पाटील जालनाचे पालकमंत्री आहेत अतुल सावे कोल्हापूरचे आहेत दीपक केसरकर लातूरचे आहेत गिरीश महाजन मुंबई शहराच्या आहेत दीपक केसरकर मुंबई उपनगराच्या आहेत मंगल लोढा असं त्यांचं नाव आहे नागपूरचे आहेत देवेंद्र फडणवीस नांदेडचे आहेत गिरीश महाजन नंदुरबारच्या आहेत डॉक्टर विजयकुमार गावित नाशिकचे आहेत दादाजी भुसे उस्मानाबादच्या आहेत तानाजी सावंत आणि पालघरचे आहेत रवींद्र चव्हाण ठीक आहे याच्यानंतरचं शेवटचं पेज हे सुद्धा महत्वाचं आहे परभणीचे पालकमंत्री आहेत तानाजी सावंत पुणेचे आहेत चंद्रकांत पाटील रायगडचे आहेत उदय सामंत रत्नागिरीचे सुद्धा उदय सामंतच आहेत सांगलीचे आहेत सुरेश खाडे साताऱ्याचे आहेत शंभूराजे देसाई सिंधुदुर्गचे आहेत रवींद्र चव्हाण सोलापूरचे आहेत राधाकृष्ण विखे पाटील ठाण्याचे आहेत शंभूराजे देसाई वर्धाचे आहेत देवेंद्र फडणवीस वाशिमचे आहेत संजय राठोड आणि यवतमाळचे सुद्धा आहेत संजय राठोड आज काय पाहिलं आपण महाराष्ट्राचं जे काय कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती प्रश्न पाहिले आणि शेवटी जे काय पालकमंत्री आहेत याच्यावरती सुद्धा छत्तीस पालकमंत्री कोणकोण कौन आहेत छत्तीस जिल्ह्याचे त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकलेलं आहे शेवटी जाताना एवढंच बोलेल व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य व्हिडिओला लाईक ला ला करा जवळच्या मित्र मित्रमैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी साडेसात वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा शेवटी जाताना अजून एकदा बोलेल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर या ठिकाणी चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद